सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू इग्नाइट फिजिकल सिरीज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आफ्टर वर्कआउट स्ट्रेचिंग. आत्तापर्यंत व्हिडिओजमध्ये आपण बघितलं कोर स्ट्रेथनिंग, बॅक स्ट्रेथनिंगचा वर्कआउट. आत्तापर्यंत आपण कोर वर्कआउट बघितलं, लेग वर्कआउट बघितलं, सगळे वर्कआउट वगैरे बघितले. पण मुलं काय करतात, हे सगळं वर्कआउट करून एवढं थकतात ना की याच्यानंतर जी कूलडाऊन असते आणि स्ट्रेचिंग असते, स्पेशली स्ट्रेचिंग, ती करायचीच राहून जाते त्यांची, किंवा ती लोक त्याच्याकडे इग्नोर करतात. पण याचा प्रॉब्लेम त्यांना असा फेस करावा लागतो की आदल्या दिवशी खूप चांगला वर्कआउट करतात ती लोक, पण आफ्टर वर्कआउट स्ट्रेचिंग न केल्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी वर्कआउट करायला उठायला होत नाही, पायामध्ये क्रॅम्प येतात, मसल्स आपले अपूर्ण असे जखडून जातात. हे सर्व अवॉइड करण्यासाठी स्ट्रेचिंग चांगली करा. वर्कआउटच्या आधी जी स्ट्रेचिंग करतो त्याला बोलतात डायनॅमिक स्ट्रेचिंग. ती आपण मुवमेंट करत 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 असतो. पण वर्कआउट नंतरची जी स्ट्रेचिंग असते त्याला स्टॅटिक स्ट्रेचिंग बोलतात, कारण त्याला आपण ती स्ट्रेचिंग होल्ड करत हळूहळू करत असतो. आणि जी स्ट्रेचिंग सांगते तुम्ही प्रत्येक स्ट्रेचिंग 30 सेकंद तरी होल्ड करायची आहे. एक म्हणजे रिपिटिशन करायची नाही, एकदा केली तरी इनफ आहे ती. तर बघूया आपण. पहिलं तर आपली पूर्ण बॉडी आपल्याला रिलॅक्स करायची आहे. स्ट्रेचिंग आफ्टर वर्कआउट स्ट्रेचिंग याच्यासाठी असते की आपण जेवढा काही वर्कआउट केलेला असतो दिवसभरात त्याचा पूर्ण थकवा निघवून काढण्यासाठी आपल्याला ही स्ट्रेचिंग करायची असते. पूर्ण थाईज लूज करायची आहे, घाई करायची नाही अजिबात, हळूहळू. माझ्यासोबत केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. चेंज आता व्हिडिओ आहे म्हणून मी तुम्हाला प्रत्येक बोलतात ना स्ट्रेचिंग 5 सेकंद पर्यंत काउंट करून दाखवेन, पण तुम्ही जर स्वतः करत असाल तर ही स्ट्रेचिंग तुम्हाला 30 सेकंद तरी होल्ड करायची आहे. आणि स्टार्टिंगलाच तुमचे पाय तुमचे हात आणि स्टार्टिंगलाच तुमचे हात टोला लागले पाहिजे. स्टार्टिंगलाच तुमचे हात टोला अगदी लागले पाहिजे, परत डोकं नीला लागलं पाहिजे असं काही नाहीये. जसं तुम्ही हळूहळू करत जाल तशी तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढेल आणि तुमची स्ट्रेचिंग सुद्धा चांगली होईल. 1, 2, 3, 4, 5. जरी तुमचे डोकं गुडघ्याला लागत नसेल ना तर गुडघा असा वर घेऊन मुद्दाम असा लावायचा नाहीये. लागत नसेल तरी ठीक आहे, हळूहळू लागेल तो, पण गुडघा खाली पूर्ण असा स्ट्रेच करायचा आहे आणि हे इथून तळवेवरती हाताने खेचायचे आहेत. आणि तुम्हाला कसं कळेल तुम्ही बरोबर करताय, तुम्ही जसं हे खेचाल इथे तुमच्या गुडघ्याच्या खाली असं स्ट्रेच फील होईल म्हणजे तुम्ही बरोबर करताय. नेक्स्ट चेंज. सेकंड लेग चेंज. चेंज होल्ड. चेंज आता तुम्ही प्रत्येक पायाचा एक एकदा इंडिव्हिज्युअल केलात. चेंज चेंज सेकंड लेग चेंज. Change leg.
चेंज, पूर्ण खाली स्ट्रेच करायचंय, पूर्ण बॅक. आपल्याला जी स्पेशली रनिंग करताना अँकल इंजुरी होते ना, त्याच्यासाठी एक्सरसाइज सांगते. डाउन पूर्ण स्ट्रेच, देन अप, देन साइड, रोटेट, रिवर्स, चेंज. हे स्ट्रेचिंग कशासाठी आहे, आपले जे काफ मसल आहेत, रनिंग करून करून आपल्याला शिन पेन होतं, परत काफ्स भरतात, त्याच्यासाठी पूर्ण तळवा जमिनीला टेकवायचा आहे आणि पूर्ण बॉडी खेचायची, जे आपले काफ्स आहेत ते पूर्ण स्ट्रेच होतील चांगले. देन होल्ड करायचं एक एक पायावर. अनदर लेग. चेंज. 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 बस एवढी स्ट्रेचिंग केलात, इनफ आहे. याच्याहून ना जास्त करा, तुम्हाला याच्याहून जास्त करायचे करू शकता, पण ज्यांना काहीच नॉलेज नाही स्ट्रेचिंग बद्दल, एवढी स्ट्रेचिंग इनफ आहे. सो मला असं वाटतं मी खूप इनफ इन्फॉर्मेशन दिली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, आणि अजून तुमचे काय क्वेरीज असतील, इन डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा, मी नक्की व्हिडिओ बनवेन. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.